गुड इवनिंग एवरीबॉडी। लेक्चर मध्ये आपण वेलोसिटी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम हे डेरिवेशन घेतलं होतं। ऍट मीन पोझिशन x इक्वल टू 0 तरी तर x ची व्हॅल्यू 0 होत करू v मीन ओमेगा इनटू अंडर रूट ए स्क्वायर माइनस 0 स्क्वायर वी मीन ओमेगा इनटू ए स्क्वायर माइनस 0 स्क्वायर ए स्क्वायर येणार आणि ए स्क्वायर चा बाहेर किती येणार सिंपली ए। नंबर 2 ऍट एक्सट्रीम पोझिशन at extreme position x equal to काय पुट करतो सो आपण a पोझिशन मध्ये x ची व्हॅल्यू आपण a पुट करतो तर इथं x च्या ठिकाणी a तर a चा काय येणार स्क्वेअर v एक्सट्रीम काय येणार ओमेगा इनटू अंडर रूट ए स्क्वेअर माइनस ए स्क्वेअर जसं पहिले एक्स च्या ठिकाणी 0 पुट केला तसं आता एक्स च्या ठिकाणी आपण ई पुट केला ए स्क्वेअर माइनस ए स्क्वेअर 0 0 इनटू ओमेगा 0 सो व्ही एक्सट्रीम इक्वल टू काय येणार 0 ओके ऍड डाउन दिस पास विद्यार्थी मित्रांनो आपलं जे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम होतं हे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम मधून आपण पहिले ऍक्सेलरेशनचे इक्वेशन फाइंड आउट केलं मग त्याची मीन आणि एक्सट्रीम पोझिशन फाइंड आउट केली त्याच डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम मधून आपण व्हेलॉसिटीचं इक्वेशन फाइंड आउट केलं मग त्याची मीन आणि एक्सट्रीम पोझिशन फाइंड आउट केली त्याचप्रमाणे आज आपला एक लास्ट डेरिवेशन बाकी आहे सेम डिफरेंशियल इक्वेशन ऑफ एसएचएम मधून जसं ऍक्सेलरेशन फाइंड आउट केलं ज्याप्रमाणे वेलोसिटी फाइंड आउट केली त्याचप्रमाणे आता आपल्याला डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचा आहे डिस्प्लेसमेंट तो क्वेश्चन आपला सेम राहणार जिथे शब्द फक्त पहिले ऍक्सेलरेशन होता तिथं नंतर तुम्ही वेलोसिटी लिहिला आज त्या शब्दाच्या ठिकाणी फक्त डिस्प्लेसमेंट केला म्हणजे क्वेश्चन कसा होणार स्टेट द डिफरेंशियल इक्वेशन ऑफ एसएचएम हेन्स ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम एंड ऑल्सो स्टेट इट्स मिनिमम एंड मॅक्झिमम पोझिशन ओके तर पहिले तुम्ही क्वेश्चन जसा वेलोसिटी साठी होता सेम क्वेश्चन तुम्हाला डिस्प्लेसमेंट साठी दिला आहे तुमच्या लक्षात आलंच असणार की काय बोललो आहे तर जिथे शब्द वेलोसिटी होता तिथे शब्द डिस्प्लेसमेंट करायचा आहे क्वेश्चन तर सेमच आहे त्याच्यानंतर आता लक्ष तुमचा आन्सर कुठ पर्यंत ऍज इट इज लिहायचं आहे आन्सर साठी तुम्हाला काय करायचं आहे वेलोसिटीचं जे कशाचं एक्सप्रेशन वेलोसिटीचं जे स्टुडंट प्रेझेंट होते त्यांना तर माहितच आहे वेलोसिटीचं आणि जे बाय चान्स ऑब्झर्वर असणार त्यांनी व्हिडिओ पाहता असणार समजूनच घेत असणार पहिले क्वेश्चन सेम दिला वेलोसिटीच्या ठिकाणी फक्त शब्द इथे चेंज करायचा आहे डिस्प्लेसमेंट त्याच्यानंतर आन्सर पण सेम दिला जे वेलोसिटीसाठी लिहिलं होतं स्टार्टिंग पासून ते जसच्या तसं लिहायचं आहे एंडिंग पर्यंत व्ही इक्वल टू ओमेगा इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इथपर्यंत तुम्ही वेलोसिटी साठी आन्सर लिहिलं होतं ना क्वेश्चन मध्ये समजलं वेलोसिटीच्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट आणि त्याच्यानंतर सेम स्टार्टिंग पासून तर इथपर्यंत
एक्सप्रेशन पहिले सेम लिहायचं आहे. ओके चला लिहिणं स्टार्ट करा. तो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही वेलोसिटीचं एक्सप्रेशन फाइंड आउट केलं होतं, सेम वेलोसिटीचं एक्सप्रेशन तुमचं इथपर्यंत येऊन पण झालं असणार. बट आपल्याला आता एक्सप्रेशन कशाचं काढायचं होतं, डिस्प्लेसमेंटचं. डिस्प्लेसमेंट आपण कशाचं डिनोट करत असतो, एक्स ने, बरोबर. समोर लक्ष द्या आता. बट व्ही वेलोसिटी म्हणजेच डी एक्स बाय डी टी, व्ही वेलोसिटी म्हणजेच डी एक्स बाय डी टी. व्ही च्या ठिकाणी आता डी एक्स बाय डी टी कुठं असतो, इक्वल टू ओमेगा इंटू अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सेम वेलॉसिटीच्या वेळेस तुम्ही जसं व्ही ची टर्म डीव्ही कडे आणि एक्स ची टर्म डी एक्स कडे केली होती, तसंच इथं डी एक्स आहे, एक्स ची टर्म इकडे आलो, डी टी इकडे घेऊन जाऊ. तर डी एक्स अपॉन काय येणार, अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू ओमेगा डी टी. इकडली एक्स ची टर्म इकडे जाऊन डिवाइड केली, डी टी इकडे ट्रान्सफर केला, आता इकडे मल्टिप्लाय झाला. आता इंटिग्रेट बोथ साइड, इंटिग्रेट बोथ साइड, दोन्ही साइडला इंटिग्रेट करू. इंटिग्रेशन डी एक्स अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू इंटिग्रेशन ओमेगा डी टी. आता इथं डी टी आहे, इथं डी टी आहे तर हा ओमेगा काय झाला, कॉन्स्टंट. या ओमेगाने पहिले बाहेर काढून घेतो. डी एक्स अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू ओमेगा कॉन्स्टंट बाहेर, इंटिग्रेशन काय राहिला फक्त डी टी. आता हा तर फॉर्म्युला आहे. अरे हा फॉर्म्युला आहे पण सगळे तुम्ही पाठ असाल पाठत दोघा तिघा देत असा. डी एक्स अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय होते सांगा एक जण. साइन इनवर्स एक्स बाय प्लस सी. व्हेरी गुड, इट्स आंसर होते साइन इनवर्स ऑफ एक्स बाय ए. लिहिलं साइन इनवर्स ऑफ एक्स बाय ए इक्वल ओमेगा जच्चा तसा. इंटिग्रेशन एक्स होत, इंटिग्रेशन डी एक्स असलं असतं तर एक्स आलं असतं, इथं इंटिग्रेशन डी टी आहे तर टी येणार. डी एक्स असलं असतं तर एक्स, डी टी आहे तर टी, प्लस सी लिहत असतो आपण. सगळं इंटिग्रेशन सॉल्व झालं का प्लस काय लिहत असतो, सी. बट इथं कॉन्स्टंट सी न घेता मी अल्फा घेत आहोत, ते तर रिझन इथं साईन आला आहे आणि अल्फा हा आपला अँगल असतो, फाय पण घेऊ शकतो, थीटा पण घेऊ शकतो, कॉन्स्टंट तुम्ही कोणती पण व्हॅल्यू घेऊ शकता. मी अल्फा घेत आहो प्लस अल्फा, तर ओमेगा टी प्लस अल्फा. आता हा साईन इनवर्स इकडे जाऊन साईन होणार, इकडे काय लावलं बघ, एक्स बाय ए, एक्स बाय ए साइन इनवर्स इकडे जाऊन साइन, साइन ओमेगा टी प्लस अल्फा. लास्ट मध्ये हा इकडे जाऊन मल्टीप्लाय होणार. मला तर इक्वेशन फक्त डिस्प्लेसमेंटच पाहिजे ना, पण डिस्प्लेसमेंट म्हणजे काय फक्त एक्स. लास्ट मध्ये इक्वेशन काय येणार, देअरफोर एक्स इक्वल टू, एक्स इक्वल टू इकडे मल्टीप्लाय होणार ए इंटू साइन इन ब्रॅकेट ओमेगा टी प्लस अल्फा. हे झालं आपलं इक्वेशन ऑफ
डिस्प्लेसमेंट ज्या प्रकारे एक्सेलरेशन काढलं होतं ज्या प्रकारे वेलोसिटीचं एक्सप्रेशन काढलं होतं त्याच प्रकारे हे झालं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन. ओके आय डन दिस.